नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हा पाठ अभ्यासणार आहोत तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहता येतील या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये पहिलं आहे मूलद्रव्यांच्या आणि संयोगांच्या रेणूंचे प्रकार कोणकोणते कुन आहेत की जे पदार्थ निसर्गामध्ये मूळ स्वरू तप्पामध्ये आढळतात त्यांना आपण मूलद्रव्य म्हणतो आणि हे मूलद्रव्य तीन प्रकारचे असतात धातू अधातू आणि धातू सदृश हे आपण अभ्यासलेलं आहे आणि त्यानंतर आहे संयोगे दोन किंवा अधिक मूलद्रव्य ठराविक प्रमाणामध्ये जर एकत्र आले तर संयोगे तयार होतात आणि संयुगांचे दोन प्रकार आहेत आयनिक संयुग आणि ससंयुज संयुग आयनिक संयुग कसं तयार होतात इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून तयार झालेले जे संयुग आहेत त्यांना आपण आयनिक संयुग म्हणतो उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड मॅग्नेशियम क्लोराईड हे आयनिक संयुग आहेत आणि सहसंयुग संयुग कसे तयार होतात की ते इलेक्ट्रॉनचे संधान करून दोन अणूच्या इलेक्ट्रॉनमध्ये काय होतं संधान शेअरिंग होऊन त्या ठिकाणी सहसंयुज बंध तयार होतो आणि सहसंयुज बंध तयार होऊन तयार झालेले जे संयोग असतात त्यांना आपण सहसंयुज सह संयोग सह असे म्हणतो जसं मिथेन आहे किंवा ऑक्सिजनचा रेणू आहे मिथेन वायूची निर्मिती सहसंयुज सह बंधामधून तयार झालेले हे सह सह युझ, सह सहसंयुज संयुग आहेत तर मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय बघा आत्ताच आपण आयनिक संयुग कसे तयार होतो म्हणलो इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून आता संयुज म्हणजे काय कुठल्याही मूलद्रव्याचं जर आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण बघितलं उदाहरणार्थ आपण आता एक सोडियम घेऊ सोडियमचं उदाहरण घेऊ सोडियमचा अणुअंक किती आहे अकरा म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन येतं दोन आठ एक सोडियमच्या शेवटच्या कक्षेत हा एक इलेक्ट्रॉन आहे आणि कुठलाही अणु काय करत असतो त्याची अष्टक स्थिती पूर्ण करण्यात करत असतो तर त्यासाठी तो इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो इलेक्ट्रॉन स्वीकारतो किंवा इलेक्ट्रॉन गमावतो आता ह्या ठिकाणी सोडियमच्या बाह्यतम कक्षेत आठ इलेक्ट्रॉन येण्यासाठी त्याला तो काय करतो हा एक इलेक्ट्रॉन गमावतो आणि दोन आठ ही स्थिर स्थिती तो प्राप्त करतो म्हणून सोडियमची संयोज किती आहे एक संयोजक म्हणजे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन जे की गमावणे किंवा किती गमावतो किंवा किती स्वीकारतो त्यानंतर जर आपण उदाहरण बघितलं क्लोरीन क्लोरीनचा अणुअंक आहे सतरा त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूप नेतं दोन आठ सात आता क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये सात इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याचा अष्टक पूर्ण करण्यासाठी त्याला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून तो सोडियमचा एक इलेक्ट्रॉन घेऊन दोन आठ आठ ही स्थिर स्थिती तो प्राप्त करतो आणि म्हणून सोडियमची संयोजन किती आहे एक आहे म्हणजे सोडियम एक इलेक्ट्रॉन गमवतो आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो म्हणून दोघांची संयोज किती आहे एक आहे म्हणजे आयनिक बंद आणि यापासूनच काय कोणतं आयनिक संयुक्त तयार होतं सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग तयार होतं तर सोडियम आणि क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत सोडियमने जेवढे इलेक्ट्रॉन गमावले आणि क्लोरीनने जेवढे इलेक्ट्रॉन स्वीकारले ही त्याची काय असते संयुजा असते तसंच बाह्यतम कक्षेमधले जे इलेक्ट्रॉन आहेत अणूच्या ते अणू अष्टक पूर्ण करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन स्वीकारतो किंवा गमावतो ही त्याची काय असते संयुजा असते मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता म्हणजे आपण काय म्हणतो संयोजक त्यानंतर विविध संयुगाची रासायनिक रेणुसूत्रे लिहिण्यासाठी कोणत्या माहिती कोणती माहिती आवश्यक असते आणि संयुगांची रेणुसूत्रे कशी लिहितात आता कोणत्याही मूल संयुगाचं जर रेणूसूत्र आपल्याला काढायचं असेल तर त्या ठिक त्यासाठी आपल्याला अगोदर संयुगामधले जे घटक मूलद्रव्य आहेत आपण काय म्हटलं की दोन किंवा अधिक मूलद्रव्य ठराविक प्रमाणामध्ये एकत्र येऊन संयुग तयार होते तर त्या मूलद्रव्याच्या अगोदर आपल्याला संयु संज्ञा माहिती पाहिजे त्यानंतर त्या मूलद्रव्यांच्या संयुज माहिती पाहिजे उदाहरणार्थ आताच आपण बघितलं सोडियम क्लोराईड तुम्हाला सोडियम क्लोराईडचं रासायनिक सूत्र रेणूसूत्र आहे तर त्यासाठी आपल्याला सोडियम आणि क्लोरीनच्या संज्ञा माहिती असणं आवश्यक आहे सोडियमची संज्ञा आहे एन ए आणि क्लोरीनची संज्ञा आहे सी एल तर जेव्हा आता हे सोडियम क्लोराईडच्या संज्ञा अंदाज यांच्या संयुजा सोडियमची संयुजा प्लस वन आणि क्लोरीनची मायनस वन सोडियम एक इलेक्ट्रॉन गमावतो म्हणून प्लस वन आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो तर यांचा आपण काय करतो ह्या ठिकाणी तिरकस गुणाकार करून त्यांच्या संयुजा लिहून आपण काय करतो त्याचं रेणूसूत्र काढतो म्हणजे सोडियम क्लोराईडचं रेणूसूत्र काय येईल एन ए एक एक संयुज असल्यामुळं लिहिण्याची गरज नाही सोडियम क्लोराईड हे झालं रेणूसूत्र दुसरं मॅग्नेशियम क्लोराईडचं घेऊ आपण मॅग्नेशियमचं काय संज्ञा काय एम जी आणि क्लोरीनची सी एल आता मॅग्नेशियमचा अणुअंक बारा आहे म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ दोन येतं म्हणून मॅग्नेशियम किती इलेक्ट्रॉन गमावतो दोन इलेक्ट्रॉन गमावतो म्हणजे त्याची संयुज किती आहे दोन आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो एक क्लोरीनचा अणू म्हणून त्याची संयुज किती आहे एक इथेही तिरकस गुणाकार करायचं आणि त्यानंतर मॅग्नेशियम क्लोराईडचं काय येईल मॅग्नेशियमला संयोजक क्लोरीनची लिहायची एक असल्यामुळे लिहिण्याची गरज नाही आणि क्लोरीनला संयोजक कुणाची लिहायची मॅग्नेशियमची एम जी सी एल टू हे काय झालं मॅग्नेशियम क्लोराईडचं रेणूसूत्र या पद्धतीने आपण वेगवेगळ्या संयोगांचे रेणूसूत्र लिहू शकतो त्यानंतर आता हे जे आहेत रासायनिक बंद तयार करण्यामागे जी प्रेरकशक्ती असते ती म्हणजे पूर्णाष्टक स्थितीचे इलेक्ट्रॉन पण प्राप्त करणे आणि पूर्णाष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी अणुसंयोज इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात किंवा इलेक्ट्रॉनचं संधान करतात आता आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय ते पाहू सुरुवातीला आपण हा पुढचा एक तक्ता दिलेला आहे तो अभ्यासू की भौतिक बदल आणि रासायनिक बदलामध्ये मुख्य फरक काय पहिलं उदाहरण आहे बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे आता ही काय यामध्ये आपण बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे म्हणजे बर्फ हा स्थायू अवस्थेत आहे स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेमध्ये गेला म्हणजे हा कसा आहे भौतिक बदल आहे त्याचा अवस्था बदललेली आहे फक्त आकार बदललेला आहे तेच पाणी आपण परत फ्रीजमध्ये ठेवलं तर पाण्याचं रूपांतर पुन्हा बर्फात होऊ शकतं म्हणून हा भौतिक बदल आहे त्यानंतर दुसरा आहे अन्न शिजणे आता अन्न शिजवल्यानंतर काय आपण पुन्हा आपण त्याच्या मूळ रूपामध्ये त्याला आणू शकतो का नाही तर हा रासायनिक बदल आहे रासायनिक बदल हा कायमस्वरूपी असतो आणि भौतिक बदल हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो फळ परिपक्व होणे हा सुद्धा कसा आहे रासायनिक बदल आहे दुधाचे दह्यात रूपांतर होणे म्हणजे कसा आहे रासायनिक बदल आहे कारण पुन्हा आपण दह्याचं दूध तयार करू शकत दया रूपांतर करू शकत नाही पाण्याचे बाष्पीभवन होते आता पाण्याची जी वा, वाफ आहे म्हणजे द्रवाचं रूपांतर कशामध्ये झाले वायूमध्ये परंतु ह्याच वाफीला आपण पातेल्यामध्ये पाणी गरम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि वर जर आपण प्लेट ठेवली तर ती वाफ थोड्या वेळाने थंड होऊन पुन्हा कशामध्ये रूपांतरित झालेली दिसते आपल्याला पाण्यामध्ये म्हणजे कसा बदल कसा आहे रूपांतर आपण करू शकतो तर पाण्याचे बाष्पीभवन होणे हा भौतिक बदल आहे त्याच्यानंतर जठरामध्ये अन्न पचणे ही सुद्धा रासायनिक अभिक्री आहे डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे रासायनिक अभिक्री आहे त्याच्यानंतर शहाबादी फरशी किंवा कडप्प्यावर लिंबाचे रसाचे डाग पडणे तुम्ही बघा शहाबादी फरशीवर जर लिंबाचा रस पडला तर असा फसफसून बाहेर आलेला वायू दिसतो तर ती कुठली अभिक्री आहे रासायनिक हा सुद्धा बदल रासायनिक बदल आहे त्यानंतर उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटली हा कसा आहे भौतिक बदल आहे कारण त्याच्यामध्ये कसं का झालं फक्त त्याचा आकार बदललेला आहे तर हे मुख्य रासायनिक बदल आणि भौतिक बदलामध्ये बदला मधला मुख्य फरक आहे की आ, या याच्यामुळे काय कळतं आपल्याला की भौतिक बदलाच्या वेळी किंवा द्रव्याची काय होत असते अवस्था किंवा रूप याच्यामध्ये बदल होतो आणि तो बदल हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो तर तेच रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते आणि हा बदल कायमस्वरूपी असतो हे मुख्य भौतिक बदल आणि रासायनिक बदलामधला फरक आहे आणि भौतिक बदल होत असताना कशा कशाचा परिणाम होतो किंवा भौतिक बदल कधी होतात की जेव्हा एक, एक, एक त्या पदार्थाचं तापमान किंवा दाब यासारखे या परिमापी बदलामुळे भौतिक बदल घडत असतात बऱ्याच वेळा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती किंवा रिव्हर्सिबल जसं आपण पाण्याचा बर्फ आणि बर्फाचं पाणी म्हणलो तशा स्वरूपाचं असतात भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते उदाहरणार्थ बर्फ तापवल्यावर त्याचे पाण्यात रूपांतर होणे आणि पाणी थंड केल्यावर पुन्हा बर्फात रूपांतर होते या उलट एखाद्या दे प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलले तर त्याचं रासायनिक बदल म्हणतात उदाहरणार्थ दुधाचं दही झालं दुधामध्ये लॅक्टोर असतं त्याचं रूपांतर लॅक्टिक आमलामध्ये होतं म्हणजे पूर्ण आणि दही कसं होतं घट्टपणा दह्याला घट्टपणा येतो तर हे काय द्रव्याचं संघटन पूर्णपणे बदलतं तेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थामधील रासायनिक बंदाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंद तयार होतात व त्या पदार्थांचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होतात बघा कुठलीही रासायनिक अभिक्रिया होत असताना काही पदार्थांची सुरुवातीला काही पदार्थामध्ये बदल होत असतात तर ज्या पदार्थामध्ये बदल होत असतो त्याच्यामधले जे रासायनिक बंद आहेत त्यांचं विभाजन होतं आणि त्यांचं विभाजन होऊन नवीनच काय होतात आपल्याला उत्पादित मिळतात किंवा नवीन पदार्थ मिळतात तर ज्या पदार्थाचे बंद विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी सहभागी होतात की जे पदार्थांचं रासायनिक बंध काय होता, होता। होतात रासायनिक बंधाचं विभाजन होतं आणि ते रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना आपण अभिक्रियाकारक म्हणतो किंवा अभिकारक म्हणतो आणि याउलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून हे विभाजित झालेले बंधापासून नवीन जो पदार्थ तयार होईल आहे त्याला आपण काय म्हणतो उत्पादित असे म्हणतो आता इथे एक उदाहरण सांगितलेलं आहे की कोळशाचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो आता ह्या ठिकाणी अभिक्रिया कुणासोबत होत आहे कोळसा कोळसा म्हणजे काय असतं कार्बन आणि हवेच्या सानिध्यात त्याचं ज्वलन होईल म्हणजे हवा म्हणजे कोण असतं ऑक्सिजन आणि यापासून काय कोणता वायू बाहेर पडायला आहे कार्बन डायऑक्साईड म्हणजे अभिक्रियाकारक या ठिकाणी कोण आहेत कार्बन आणि ऑक्सिजन या दोन्हीमध्ये अभिक्रिया होऊन कोणता वायू बाहेर पडायला आहे कार्बन डायऑक्साईड हे ह्याचं काय आहे उत्पादित ह्या ह्या बाजूला काय लिहितात अभिक्रियाकारक आणि हे कोण आहे उत्पादित आहे या अभिक्रियेत कोळसा म्हणजे कार्बन व ऑक्सिजन हे अभिक्रियाकारक आहेत तर कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित आहे आणि रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरण लिहितात आता हे आपण रासायनिक समीकरण मी जे आत्ता कार्बन अधिक ऑक्सिजन बांध दाखवून कार्बन डायऑक्साईड लिहिलं होतं ते एक रासायनिक समीकरण आहे मग हे आपण दोन प्रकारे लिहू शकतो एकतर शाब्दिक समीकरणामध्ये किंवा रासायनिक सूत्रांचा वापर करून लिहिलेलं रासायनिक समीकरण ह्या दोन पद्धतीनं आपण लिहू शकतो आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला की कॉपर सल्फेटचं जे निळ्या रंगाचं जे द्रावण आहे कॉपर सल्फेटचं त्या द्रावणामध्ये आपण काय केलं आहे जस्ताची बुकटी टाकले झिंक डस्ट ज जस्ताची पूड टाकलेली आहे कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणामध्ये तर ह्या दोन्हीमध्ये काय होतं इथं बघाल शाब्दिक समीकरण लिहिलेलं आहे शब्दाच्या स्वरूपामध्ये जी केलेली मांडणी आहे त्याला आपण शाब्दिक समीकरण म्हणतो काय आहे आपण एका परीक्षा नळीमध्ये अगोदर कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय टाकलेलं आहे जस्ताची भुकटी म्हणजे अभिक्रियाकारक कोण झाले कॉपर सल्फेट आणि जस्ताची भुकटी दोन अभिक्रियाकारक असल्यामुळे आपण मध्ये काय दिलेलं आहे अधिकचं चिन्ह दिलेलं आहे आणि ही बाण जी आहे मध्ये जो अभिक्रियाकारकाच्या मध्ये कारक झाल्यानंतर जो बाण दाखवतो हा आपल्याला अभिक्रियेची दिशा दाखवतो की कोणत्या दिशेनं अभिक्रिया होते उत्पादित आणि अभिक्रियाकारक यांच्यामध्ये हा बाण असतो आणि हा बाण अभिक्रियेची काय होते दिशा दाखवतो तर यापासून काय तयार होते मग यांच्या मधले जे रासायनिक बंध आहेत यांचं विभाजन होऊन नवीनच उत्पादित मिळतात म्हणजे काय मिळते झिंक सल्फेट आपण काय म्हणला जस्ताला इंग्लिशमध्ये झिंक म्हणतात झिंक सल्फेट झडी आणि सोफोर आणि तांब काय होतं त्या ठिकाणी तयार होतं तर हे आपलं हे काय झालं शाब्दिक समीकरण झालं वरचं आणि हे झालं खालचं सूत्रांचं रासायनिक सूत्रांचं कॉपर सल्फेटचं सूत्र काय सीयू ये सोफोर जस्ताची भुकटी म्हणजे झिंक एन त्याची संज्ञा आणि झिंक सल्फेट तयार झाले म्हणजे झेडियन ये सोफोर अधिक क्वापर तांबे म्हणजे काय क्वापर यू ही झालं त्याचं समीकरण शब्दांच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियाच्या साध्या मांडणीला शाब्दिक समीकरण म्हणतात हे शाब्दिक समीकरण असूनही संक्षिप्त स्वरूपात रासायनिक सूत्रांचा वापर करून पुढील स्वरूपात लिहिता येतो कॉपर सल्फेट अधिक झिंक झेडेनो सोफोर अधिक सीयू रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात तुम्हाला ही व्याख्या विचारून एखादं उदाहरण विचारू शकतात रासायनिक समीकरण म्हणजे काय तर काय रासायनिक सूत्रांचा वापर केलेला आहे आपण या ठिकाणी रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात तर या ठिकाणी रासायनिक समीकरण लिहिण्याचे काही आपल्याला पायरे आहेत मुख्य कोणते कोणते आपण संकेत पाळले पाहिजेत हे या ठिकाणी संकेत दिलेले आहेत रासायनिक समीकरण लेखन करताना पाळण्यात येणारे संकेत पहिला आहे रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारक आहे डाव्या बाजूला तर उत्पादित उजव्या बाजूस लिहितात आपण आतावर बघितलं कॉपर सल्फेट अधिक झिंक हे कुठं लिहिलेलं आहे अभिक्रिया बाणाच्या डाव्या बाजूला लिहिलेले आहेत आणि उत्पादित कुठं लिहिलेले आहेत उजव्या बाजूला अभिक्रियाकारकापासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण या दोघांच्या मध्ये काढतात हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो दुसरा पॉइंट आहे जर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादित असतील तर त्यांच्यामध्ये आपण अधिकच्या चिन्हाचा वापर करतो जसं उदाहरण समीकरण दोन मध्ये तुम्हाला इथं दिसेल वर दोन कॉपर सल्फेट अधिक झिंक केलेलं आहे आणि झिंक सल्फेट अधिक कॉपरमध्ये काय केलेलं आहे आपण अधिकचं चिन्ह दर्शवलेलं आहे रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारकी आणि उत्पादिती यांच्या भौतिक अवस्था आता जे कॉपर सल्फेट आहे सॉप कॉपर सल्फेटचं आपण द्रावण कसं आहे म्हणलं होतं जलीय द्रावण आहे म्हणलं होतं जलीय म्हणजे काय पाण्यात मिरगळलेलं त्याला इंग्लिशमध्ये ॲक्वेयस म्हणतात म्हणून तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल कॉपर सल्फेटच्या पुढं एक्यू लिहिलेलं दिसेल एक्यू म्हणजे काय जलीय ॲक्वेयस आणि झिंकच्या पुढं काय दिसेल यस यस म्हणजे काय सॉलिड त्याची कशी अवस्था आहे स्थायी रूपामध्ये असेल तर यस लिहितात ते झिंक सल्फेटचं जलीय द्रावण रंगहीन जलीय द्रावण ते कशाने लिहिलेलं आहे ॲक्वेअस एक यू हे सुद्धा कसं आहे जलीय द्रावण आहे आणि क्वापर जे तयार तांब जे तयार आहे ते सुद्धा कसं आहे स्थायू अवस्थेमध्ये आहे तर या सगळ्यांच्या उत्पादित किंवा अभिक्रिया त्या ठिकाणी दर्शवतो एखादा वायुरूप पदार्थ उत्पादित जर बाहेर पडत असेल तर तो वरचा बाण जे आहे असं बाणाची दिशा वरच्या दिशेने बाण जसं ह्या ठिकाणी दोन इथं आकृतीमध्ये दाखवलेलं आहे का सॉरी समीकरणामध्ये आ, की कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो तर बाहेर पडतो त्या ठिकाणी असा वरचा एरो दाखवलेला आहे आणि एखाद्या अभिक्रियेमध्ये जर काही भाग जर परीक्षा नळीमध्ये उरत असेल म्हणतो आपण तर तो खालच्या दिशेने असा बांध दाखवतात म्हणून रासाय स्थायी रूपावस्था अनुक्रमे जी जी म्हणजे काय गॅस यल म्हणजे लिक्विड यस म्हणजे सॉलिड ही अक्षरे कंसात लिहून दर्शवल्या जातात तसेच उत्पादित वायुरूप असेल तर जी ऐवजी वरचा बाण दिशा दाखवणाऱ्या बाणाने दर्शवता येतो व उत्पादित अविद्राव्य स्थारू स्व स्था रूपात तयार झाले असेल तर ते अवक्षेप म्हणजे प्रेसिपिटेट म्हणले अवक्षेप बुडाला गाळ जमा होतो तसं त्याला खालचा बाण अशी द दर्शवणाऱ्या बाणाने दर्शवता येते जर अभिक्रियाकारकी आणि उत्पादित हे पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर अशांना जलीय द्रावण म्हणतात ॲक्वेस एक यू अक्षरे कंसात लिहून त्यांची जलीय द्रावणाची अवस्था दर्शवतात त्यानुसार समीकरण दोनचे पुनर्लेखन समीकरणामध्ये तीन या स्वरूपात पुढील प्रमाणे होते आता चौथा पॉईंट आहे जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ते अभिक्रिया दर्शक बाणाच्या वर उष्णता जर एखाद्या गोष्टीला आता कॅल्शियम कार्बोनेट आहे कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण उष्णता दिली कॅल्शियम कार्बोनेट हा स्थायी रूपात असतो त्याला उष्णता द्यायची म्हणलं तर आपण त्या बाणाच्या वर असा त्रिकोण काढतो त्रिकोण म्हणजे काय उष्णता दिली तर त्याला त्रिकोणाच्या सहाय्यानं तिथं दाखवता येतं व त्रिकोण हे चिन्ह काढून दर्शवतात चुनखडी तापवल्यावर चुनकळी तयार होते ही अभिक्रिया खालीलप्रमाणे कॅल्शियम ऑक्साइड म्हणजे काय चुनकळी सॉलिड त्याची अवस्था स्थायू आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो म्हणजे वर त्यात बाण दाखवलेला आहे वरच्या दिशेनं तसेच कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण व जस्ताची पूड यांच्यात अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडते ते खालील प्रमाणे आहे वरची जी अभिक्रिया बघितली आपण की कॅल्शियम कार्बोने कॉपर सल्फेट आणि झिंक यांच्यापासून झिंक सल्फेट आणि कॉपर तयार होतं परंतु आपण त्याला जर परीक्षा नळीला बाहेरून हात लावला तर ती गरम झालेली दिसते म्हणून उष्णता काय होते त्या ठिकाणी बाहेर पडते म्हणून ती उत्पादितामध्ये पुढे लिहितात काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान विशिष्ट दाब उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते अशा अभिक्रियाकारक बाणाच्या खाली किंवा वर दर्शवतात उदाहरणार्थ वनस्पती तेलाची साठ डिग्री सेल्सिअस तापमानाला निकेल उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायू बरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार हो तूप तयार होते ती अभिक्रिया कशी लिहितात काय म्हणले वनस्पती तेल आता इथं अभिक्रियाकारक कोण आहे वनस्पती तेल कशाच्या सानिध्यामध्ये त्याला उष्णता दिली आहे हायड्रोजनच्या किती तापमान सांगितलं आहे तापमान आणि जे उत्प्रेरक आहेत ते बाणाच्या वर किंवा खाली लिहितात साठ डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि निकेल हे उत्प्रेरक उत्प्रेरक काय काम करतं ही अभिक्रियेची गती वाढवत असतं ते स्वतः अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत उत्प्रेरक जे असतात ते अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत फक्त ते त्यांच्यामध्ये रूपांतर काहीच होत नाही फक्त ते अभिक्रियेला काय करतात गती प्राप्त करून देतात अभिक्रिया घडवून आणतात ना त्याच्यापासून काय तयार होतं हे वनस्पती तूप तयार होतं तर हे जे बाकी घटक आहेत हे बाणाच्या वर किंवा खाली लिहितात अभिक्रियाकारकाविषयी उत्पादितांविषयी विशे, असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात उदाहरणार्थ तांब्याची सहत नायट्रिक आम्लासोबत अभिक्रिया केली असता तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो आता या ठिकाणी नायट्रिक आमलं सांगितले तुम्हाला पण कसं सांगितलंय सहत त्या ठिकाणी आपण त्याचं खाली लिहू शकतो तांब्याची म्हणजे कोण क्वापर सीयू नायट्रिक आम्लाचं सूत्र काय एच एन ओ थ्री आणि हे नायट्रिक आम्ही कसं आहे सहत आहे एक्विस सहत आमलं आहे तर ती आपण तिथं खाली लिहू शकतो तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू हा जो नायट्रोजन डायऑक्साईड आहे तो वायू बाहेर पडतो तर ते त्या ठिकाणी दाखवतात परंतु तांब्याची विरल नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता नायट्रिक ऑक्साईड वायू तयार होतो आता इथंच तांब्याची कुणासोबत त्याच नायट्रिक आंबलं कसं आहे विरल आहे कॉन्सन्ट्रेटेड uh, सहत म्हणजे कसं आहे कॉन्सन्ट्रेटेड जास्त आणि विरल म्हणजे काय त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असते विरल म्हणजे आणि त्याच्यापासून ना नायट्रिक ऑक्साईड हा कोणता आहे नायट्रोजन डायऑक्साईड आहे दोन ऑक्सिजन आहेत आणि हा नायट्रिक ऑक्साईड एकच ऑक्सिजन आहे हा वायू त्या ठिकाणी काय होतो बाहेर पडतो तर अशा पद्धतीनं आपण रासायनिक समीकरण लिहू शकतो आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक समीकरण संतुलित कसे करतात हे पाहू या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक समीकरण कसं लिहायचं रासायनिक समीकरण म्हणजे काय या सर्व गोष्टीचा अभ्यास केलेला आहे धन्यवाद